ठिकाणी तरुणाई एकवटली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र 31 ला मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या गैरवांना खाकी वर्दीने ट्रक अँड ड्राईव्हचा चांगला झटका दिला. पार्टीनंतर मध्ये घेऊन काही तरुणांनी वाऱ्याच्या वेगाने गाड्या चालवणे, वादावाद करणे असे काही अनुचित प्रकार केले. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मुंबईसह ठाणे शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करत मद्य घेऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई केली. पोलिसांनी ड्रग अँड ड्राईव्ह मिशन अंतर्गत चाचणी केली असता मुंबई शहरात 1000 तरुण मद्य पिऊन गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले. मद्य पिऊन गाडी चालवल्यास परवाना 6 महिन्यासाठी रद्द होऊ शकतो असे परिवहन विभागाने आधी स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. सरकारने दुष्काळ जाहीर केलाय, मात्र दुष्काळावर कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. या विरोधात सरकारचा निषेध करत विविध मागण्यांसाठी दुष्काळ निवारण समितीच्या वतीने औरंगाबाद येथे शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. मराठवाडा येथे दुष्काळ असताना उपाययोजना केल्या जात नाही. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्य नाही, जनावरांना चारा नाही. दुष्काळ असताना उपाययोजना केल्या जात नाही. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्य नाही, जनावरांना चारा नाही. रोजगार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले. यासाठी शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांना 50,000 अनुदान द्यावे, 12 तास विजेचे बिल माफ करावे, जनावरांना चारा उपलब्ध करावा, 100% पीक विमा परतावा, तसेच लोवर, दुधना नदी व कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी उपलब्ध करून द्यावे अशा विविध मागण्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांनी हे बेमुदत आंदोलन पुकारले. शेतकरी हा अडचणीत आलेला आहे, पाऊस पाणी नसल्यामुळे आणि त्याच्यामुळे त्याच्या शेतकरी मालाला हमी भाव निस्तार त्यांनी जाहीर केला आहे. परंतु एकाही ठिकाणी त्यांनी केंद्र वगैरे चालू केलेले नाही. पाण्याची परिस्थिती फार अवघड झालेली आहे, त्याच्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्याला जनावरांना चारा नाही आहे. एकीकडे बँकेच्या कर्जानी नुसतं जाहीर केलं त्यांनी, पण कर्जाविरुद्ध कुठलंही माफ केलेलं नाही अजूनपर्यंत. सरकारने दुष्काळ जरी जाहीर केला असला तरी दुष्काळाच्या कोणत्याच उपाययोजना आज आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न आहे. भयानक परिस्थिती झालेली आहे. 10,000 किलोमीटरवरून हंड्याने पाणी गावापर्यंत आणावं लागतंय. अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारला दुष्काळ दिसत नसून समोर आलेल्या फक्त निवडणुका दिसतात आणि निवडणुकाच्या तोंडावर फक्त उपाययोजनाचं गाजर त्यांनी आम्हाला दाखवलेलं आहे, त्याशिवाय दुसरं काही. ह्या सरकारचा आम्ही जाहीर तीव्र शब्दात निषेध करतो. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश वर्ज्य आहे, मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार या मंदिरातील प्रवेशाची बंदी तोडून पहिल्यांदाच 2 महिलांनी मंदिरात प्रवेश केला आहे. हिंदू व कनक दुर्गा या साधारण 40 महिलांनी शबरीमाला मंदिरात सकाळी 3 सुमारास प्रवेश केला. 10 ते 50 वयोगटातील महिलांना या मंदिरात प्रवेश करण्यास बंदी आहे. मात्र ही बंदी चुकाडून या महिलांनी हा प्रवेश केल्याने या घटनेला महत्व प्राप्त झाले. अयप्पा देवाचे दर्शन घेऊन या दोन्ही महिला परिसराची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसेच महिलांसोबत पोलिसांची तुकडी देखील होती अशी माहिती समोर येत आहे. देशभरातील 10 लाख भीम अनुयायांनी शौर्य दिनाला यंदा 201 वर्ष पूर्ण होत असल्याने भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजेरी लावली. तसेच यावेळी महार रेजिमेंटच्या सैनिकांनी लष्करी शिस्तीत विजयस्तंभाला सलामी दिली. 1 जानेवारी शौर्य दिनाला यंदा 201 वर्ष पूर्ण होत आहे. कोरेगाव येथील लढाईत सन्मानासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या जवानांच्या स्मरणार्थ 1 जानेवारी दिवस शौर्य दिन म्हणून ओळखला जातो. याच निमित्ताने या ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायांनी भीमा कोरेगाव येथे गर्दी केली. यावेळी भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंट मधील माजी सैनिकांनी या विजयस्तंभाला लष्करी शिस्तीत मानवंदना दिली. मागील वर्षी काही समाजकंटकांनी उसळवलेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. याच पार्श्वभूमीवर यंदा कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव 7,000 पोलिसांच्या फौज पाठा CCTV ड्रोन यांच्या सहाय्याने नजर ठेवण्यात आली. तसेच समाज माध्यमांवरील व्हायरल मेसेज रोखण्यासाठी इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली होती. लाचखोर पोलीस अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. आनंद
याचे नाव आहे। अनंत मोहित हा दारू जप्तीच्या एका प्रकरणाचा तपास अधिकारी म्हणून काम पाहतो। या प्रकरणी काही आरोपींना आधीच अटक करण्यात आली तर वाईन शॉप मालकाविरोधात गुन्हा दाखलची कारवाई न करण्यासाठी 25 लाखाची मागणी गोयलने केली। मात्र तडजोडीत लाचखोरीची रक्कम 22 लाख रुपये इतकी करण्यात आली। तर वाईन शॉप मालकाने सीबीला याबाबत माहिती दिली असता एसीबीने प्रकरणाची शहानिशा करून सापळा रचला। दरम्यान खासगी वाहनात आनंद गोविंदला 22 लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात अटक केली। आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज। व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस 2103 सी विंग, लोणा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट। कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789। ईमेल ॲड्रेस www.adharnews63@gmail.com। या स्थायी समिती सभापती पदासाठी उद्या सभा
या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत. पुणे येथे 1 जानेवारी पासून हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे, मात्र हेल्मेट घालून देखील अपघात होतात याच भूमिकेवर काही पुणेकर ठाम असल्याचे चित्र दिसून आले. याच पार्श्वभूमीवर हेल्मेट विरोधात कृती समिती पोलीस आयुक्त कार्यालयावर हेल्मेट न घालता दुचाकी रॅली काढणार आहे. हेल्मेट सक्ती विरोधात मंगळवारी हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने मीटिंग घेतली. यामध्ये झालेल्या निर्णयानुसार हेल्मेट सक्ती विरोधात संविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, मोहन सिंग राजपाल, विवेक वेलणकर अशा महत्वाच्या व्यक्ती या मीटिंगला उपस्थित होत्या. हेल्मेट न वापरणाऱ्यांना पुणे वाहतूक पोलिसांनी 31 डिसेंबरला मोठा दणका दिलाय. वर्षाच्या अखेरीस आठवड्यात साधारण 30,000 अधिक दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली आहे, तर 31 डिसेंबरला एकाच दिवशी 5,000 दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. पार्श्वभूमीवर कृती समिती उद्या पोलीस आयुक्त कार्यालयावर हेल्मेट न घालता दुचाकी रॅली काढणार आहे. मध्ये शहरामध्ये अशा प्रकारे हेल्मेट सक्ती करू नये असं म्हटलेलं आहे, तरी देखील पुण्यामध्ये आलेले नवीन पोलीस कमिशनर ज्या पद्धतीने नागपूरमध्ये हेल्मेट सक्तीचा एक प्रकार राबवला तसा पुण्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतायत, त्याला आम्हा कृती समितीचा पूर्णपणे विरोध आहे. आणि आजची भूमिका ही आजची नाही, ही अनेक वर्षाची आमची भूमिका आहे. आणि म्हणून पहिला प्रयोग म्हणून उद्याच्याला आम्ही पुणेकरांच्या तर्फे एक निवेदन देण्यासाठी पत्रकार भवनपाशी सगळेच दुचाकीधारक जमणार आहोत. 3 तारखेला या ठिकाणी आम्ही जमणार आहोत आणि कमिशनरला निवेदन देणार आहोत. विवाहित असून फेसबुकवरून वर्षभरापूर्वी मैत्री झालेल्या मित्राशी अनैतिक संबंध ठेवण्यासाठी आपल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणाऱ्या आरोपी प्रिया नाईक व तिच्या प्रियकरासह कासारवाडवली पोलिसांनी तिला अटक केली आहे. पतीची हत्या करणारी पत्नी व तिच्या प्रियकराला पोलिसांनी ठाण्यात बेड्या ठोकल्या असून या मृत तरुणाचा वाघबिळी बोगद्यात अपघात झाल्याचा बनाव या दोघा आरोपींनी रचला. गोपीची हत्या करून त्याचा मृतदेह बाईकवरून त्यांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात नेला. डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केली असता शरीरावरील जखमा या अपघाताच्या नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशय बळावल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन केले तेव्हा गळा आवळून व डोक्यावर प्रहार केल्यामुळे गोपीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. गोपीला झोपेच्या जवळपास 30 गोळ्या व इंजेक्शन दिले होते. डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना कळवले व गोपीची पूर्वनियोजित कटानुसार हत्या केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी कासारवाडवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अपघाताचा बनाव उघड केला. पोलिसांनी आरोपी पत्नी व प्रियकर महेश कराळे यांना माथेरानमधून अटक केली. नाव आहे गोपी किशन नाईक, तो कळवाकर रहने वाला आहे. और फिर जो मैसेज रिसीव हुआ उसके मुताबिक हमारा जो ड्यूटी ऑफिसर थे वो हसूरी में गए. वहाँ जाने के बाद उनको पता चला कि उसकी जो वाइफ है जो कि इसमें एक्यूज है, प्रिया गोपी नाईक, और उसके साथ में और एक आदमी आया था. www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.